सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्कार। भास्कर प्रोडक्शन प्रस्तुत संबळ या कार्यक्रमात मी कीर्ती घासे आपणा सर्वांचं स्वागत करते। पुराणात उल्लेख असलेल्या 108 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठ ही महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील अर्ध शक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी। असे मानले जाते की महिषासुर नावाच्या राक्षसाला भगवान शंकराकडून वर मिळाले, त्याचा कोणत्याही पुरुषाकडून वध होणार नाही असा वर होता। महिषासुराने या वराचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली। अशा वेळी सर्व देवता चिंतित होते, काय करावं हे कळेल। तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती ही दैवी शक्ती एकवटली आणि त्या दैवी शक्तीतून एक मूर्ती तयार केली आणि या दैवी मूर्तीला देवी असे नाव मिळाले। पुढे याच देवीला आदिमाया जगदंबा असेही ओळखले गेले। याच आदिमायेनं महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्वांना त्याच्या जाचातून वाचवलं। महिषासुराचा वध केल्यानंतर ही देवी आरामासाठी वनीच्या सप्तशृंगी गडावर वास्तव्यास आली। पुढे या देवीला सप्तशृंगी देवी म्हणून ओळखले। सप्तशृंगी देवीला 18 भुजे आहेत। ही देवी सकाळी बाला, दुपारी तरुणी, तर सूर्यास्ताला वृद्धा अशी भासते अशी श्रद्धा आहे। चला तर मग या सप्तशृंगी देवीचा महिमा पाहू। Yeah.
नवरात्र उत्सव शारदीय म्हणायचं कारण इतके की हा उत्सव शरद ऋतूच्या प्रारंभी येतो. शारदीय नवरात्र उत्सवात 9 दिवस देवीची गोंधळ घालण्याची पद्धत विविध समाज गटात प्रचलित आहे. देवीचे हेच उपासक ज्यांना आपण गोंधळी असे म्हणतो, हेच गोंधळी संभळ या वाद्याच्या साथीनं देवीची स्तुती असणारी कवने देवी समोर सादर करतात. याच कला प्रकाराला गोंधळ असे म्हणतात. भगवान परशुरामांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचे शिर धडापासून वेगळे केले, त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि हेच वाद्य आपल्या रेणुका मातेसमोर वाजवून आईला वंदन केले. याच वेळेपासून गोंधळ ही परंपरा प्रचलित आहे असे मानले जाते आणि ही पारंपरिक प्रथा पुढे नेण्यासाठी आमच्याकडून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. जर का तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल तर नक्की लाईक करा, भाविकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नारायणी नमोस्तुते नारायणी.